अखेर वैभव पाटलांनी तुतारी फुंकली. शेकडो कार्यकर्त्यांसह माजी नगराध्यक्ष वैभव पाटील यांनी आपला अर्ज दाखल करत युद्धाची तुतारी फुंकली. गेले काही दिवस वैभव पाटील उभे राहणार का, त्यांना शरद पवारांच्या राष्ट्रवादीची उमेदवारी मिळणार का, असे अनेक प्रश्न उपस्थित केले जात होते. राजेंद्र देशमुख सुद्धा आग्रही होते, पण अखेर राष्ट्रवादीनं वैभव पाटील यांना कालच उमेदवारी जाहीर केली. आज सकाळी आपल्या कार्यकर्त्यांसह उमेदवारी अर्ज दाखल करत खानापूर मतदारसंघातल्या संघर्षाची तुतारी त्यांनी फुंकली आहे. महाविकास आघाडीचा उमेदवार म्हणून आज मी उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे. आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब, आदरणीय राहुलजी गांधी, आदरणीय उद्धवजी ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली जी महाविकास आघाडी होत आहे त्याच्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्रजी पवार पक्षातर्फे तुतारी वाजवणारा माणूस या चिन्हावरती मी उमेदवारी अर्ज भरलेला आहे. या मतदारसंघातील जे प्रश्न प्रलंबित आहेत ते प्रश्न सोडवण्यासाठी अगदी सक्षमपणे मी नेतृत्व करायची माझी इच्छा आहे. त्याच्यासाठी माझ्या मतदारसंघातील सर्व मतदारांचा प्रचंड मला पाठिंबा आहे आणि मला खात्री आहे की नक्कीच येत्या 23 तारखेला मी या विधानसभेमध्ये जनतेचा लोकप्रतिनिधी म्हणून 100% मी तिथं असणार आहे आणि त्याच्यासाठी म्हणून प्रचंड क्षमतेनं माझे सर्व कार्यकर्ते आम्ही मिळून काम करतो.